कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वतः पत्नी आणि वडिलांच्या आजारपणासाठी 83 लाख रुपये वैद्यकीय बिलाची मागणी केली होती. त्यापैकी 43 लाख 71 हजार रुपये यांची वैद्यकीय बिलं मंजूर झाली आहेत. याबाबतचं वृत्त प्रसारित झालंय. राज्यातील इतर आमदारांनीही वैद्यकीय बिलासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केलेली आहे. वैद्यकीय बिलं मागणी करणं हे गैर नाही, मात्र आपल्या वैद्यकीय बिलाची चर्चा केली जाते ही दुर्दैवी बाब असून हा एक राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय. कोल्हापूर शहरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांची पत्नी तसंच वडिलांच्या आजारपणासाठी 83 लाख रुपये वैद्यकीय बिलाची मागणी केली होती. त्यातील 43 लाख 71 हजार रुपयांची बिलं मंजूर झाली आहेत. याबाबत एका वृत्तपत्रात वृत्त प्रसारित झाले. मात्र माजी आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय बिलांच्या रकमेत कोणतीही मर्यादा नाही. याबाबत आमदार क्षीरसागर यांनी खुलासा करताना आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड ताणतणावाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे अनेक आजार उद्भवत असतात. शासनाच्या नियमानुसार आपण आणि कुटुंबियांनी उपचार घेऊन वैद्यकीय बिलं सादर केली आहेत. हे कायदेशीर असून राज्यातील इतर आमदारांनीही वैद्यकीय खर्चासाठी बिलं शासनाला सादर केली आहेत. मात्र केवळ आपण सादर केलेल्या बिलाचाच उल्लेख करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नियमात बसतं तेवढंच बिल घेतलं आहे. हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय. की कोल्हापूर जिल्ह्याचाच विषय घ्यायचा आणि फक्त राज्यातले इतर बिलं ज्यांनी घेतलेले आहेत, कुणी 1 कोटी घेतलेत, कुणी 2 कोटी घेतलेत, त्यांच्या आधाराप्रमाणे त्यांनी बिलं घेतलेले आहेत. मग राज्यातला विषय न घेता फक्त कोल्हापूर जिल्ह्यातला विषय घ्यायचा आणि आमची बदनामी करायची, आमचं राजकीय षडयंत्र आम्हाला बदनाम करण्यासाठी रचलं जात आहे का, हे अत्यंत चुकीचं आहे. जे नियमात बसते तेवढंच आम्ही बिल घेतलेलं आहे आणि याचं संपूर्ण प्रूफ, सगळी फाईल ही मंत्रालयात आहे, माझ्याकडे देखील आहे. हे राजकीय षडयंत्र जे रचली जात आहेत हे विरोधकांनी बंद करावं.